मला वाटतं पीक विम्याच्या भानगडी जसं पी एम किसान आहे तसं पीक विम्याचं आहे, कृषीमधला बियाण्याचा विषय आहे, एवढा गोंधळ आहे. काल आमचे धनंजयजी म्हणत होते का आमचं खाली वजन भरपूर आहे, आमच्या कार्यालयातले काम लोक फार चांगले करतात. कृषी कार्यालयातला गोंधळ कधी संपन मला समजत नाही. म्हणजे वेळेवर बियाणं न भेटणं, बियाणं भेटलं तर ते चांगलं न भेटणं, खताची मारामारी होणं, पीक विम्याचे तेच प्रॉब्लेम आहे, पी एम किसानचे ते प्रॉब्लेम आहे. या संदर्भात मला वाटते कायमचे एक उपाययोजना आपण केल्या पाहिजे सरकारनं, नाहीतर लोक मग कार्यालय हाती घेतल्याशिवाय राहणार नाही. ओ महाराज तू खाली बस. समर्थन काऊन करत ना तुम्ही? समर्थन काऊन करत ना? मारल्याचं समर्थन का करत नाही? अहो तुम्ही मारल्याचं समर्थन का करत नाही सांगा ना. मग मार तुम्ही समर्थन करायला पाहिजे. कायदा मोडताना तुम्ही सांगा आज माझ्याकडे जुन्नरमधला शेतकरी आला, काय नाव रे ते झालं, जुन्नरमधला त्याची 4 वर्षापासून जमीन आणि घर पाण्यात गेलं, 4 वर्षापासून. तो आमदाराकडे 3 डाव गेला, गावित साहेबाकडे 2 डाव गेला, आदिवासी शेतकरी आहे, त्याचे वडील मरण पावले, एक भाऊ 80% दिव्यांग आहे, आणि त्याला 3 वर्षापासून शेती 4 एकर पाण्यात गेली, उपासमारीची वेळ आली. एवढा सगळा पत्रव्यवहार 2020 पासून करतोय तो, आखरी तहसीलदाराला आज फोन केला त्याला सांगितलं तिथं येऊन ठोकतोय म्हणून तुला, सुनील रावते नावाचा आहे. मग त्यानं लगेच फोन केला शेतकऱ्याला म्हणे आज आता अहवाल पाठवतोय. काय करायचं मग तुम्ही सांगा ना तसं वागतो. हां ते तुमच्यासारखंच आहे, कॅमेऱ्यावाले जेवढा पगार आहे तेवढा त्या एस टीमध्ये. आता एस टीमध्ये जो चालक आहे तो 50 जणाला घेऊन जातं, आणि तुम्ही जर एस टीची व्यवस्था जर पाहिली तर डायव्हर चालकाजवळच इंजन आहे, म्हणजे अधिक वाईट आहे. तुम्ही त्या इंजनपाशी 15 मिनिट पण उभे राहू शकत नाही. आमच्या अध्यक्ष साहेबाचा डायव्हर एसीमध्ये जातं फुल, इंजिन मागाय ते चालं, आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या फार कष्ट लागत नाही. त्याला 38-30 हजार रुपये महिना आहे, आणि आमच्या एस टी चालकाला जो 50 लोक रोज घेऊन जातं इकडे तिकडे, हजारो लोकांची सेवा करतं आहे, त्याला 12 हजार का? मग अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजनं कापला काऊन? तर तो न्याय आणण्यासाठी कापला होता. मी तेव्हा तेच म्हटलं सभागृहात आता कोणाच्या थोबाडीत मारली पाहिजे आपण? असं का होतं या देशामध्ये? तुम्ही सांगा चांगला खेळाडूनं जर सुवर्ण पदक आणलं तर 1 कोटी भेटते, आणि दिव्यांगानं सुवर्ण पदक आणलं तर 3 लाख भेटते. ही विषमता आहे देशामध्ये, आणि तुम्ही टी व्हीवाले कधीच दाखवत नाही. कुठं दाखवलं आहे? क्रिकेट म्हणजे सगळ्या खेळाडूचा जवई आहे. क्रिकेट म्हणजे एखादा आमचा कुस्तीगीर सुवर्ण पदक आणते तर तिथं त्या तुमचे कॅमेरे जात नाही, आमचे नेते जात नाही, लोकही जात नाही. म्हणजे खेळ सारखेच आहे, त्याच्यात प्रावीण्य दाखवलं इतर गेममध्ये तर तुमचे कॅमेरे तिकडे कधी जात नाही, आमचे नेते मंडळी पण जात नाही. पण क्रिकेटमधला 4 चौक्यानं 1 छक्का मारला का लोक बिलकुल तयार असतं. विजय भेटला, भारताचा सन्मान वाढवला, आमचा आम्ही आनंदीच आहो. पण असं होऊ नये, समाजामध्ये पेरण्याचं काम सोशल मीडियानंच तुम्हीसुद्धा केलं पाहिजे मीडियानं. गुजरातच्या बेस्ट बस चांगले आहे आपल्यापेक्षा, हेच त्याच्याहून सांगणं. एक राजकीय प्रश्न आहे, नुकतंच तुमच्या आणि राजू शेट्टींची बैठक झाली, विधानसभेच्या दृष्टीनं काही रणनीती असणार आहे का?
राजूजी शेट्टी आणि आम्ही बसलो आहे. आज आमची बैठक झाली. धीरे धीरे सगळे लहान मोठे जे कार्यकर्ते आहे त्यांना एकत्रित करून मूड बांधणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्याला आम्हाला यश येईल. एक वेगळा प्रश्न असा आहे की आज संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी ऑनलाईन गेमिंगचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, जंगली रमी किंवा हे बाकीचे ड्रीम्स इलेव्हन जे आहेत त्याच्यामुळे हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त होतात असा त्यांनी विषय मांडला. तुम्ही देखील काही काळापूर्वी आम्ही आता आंदोलन केलेलं होतं, त्यांनी असं त्यांचा संबंध आहे की जर गृहमंत्र्यांनी या विषयावरती जर सभागृहात भूमिका मांडली नाही तर आम्ही विधानभवनावर येऊन आंदोलन करू. त्यांचा दुसरा एक विषय असा सुद्धा होता की जशा पद्धतीने आर आर पाटील यांनी डान्स बार बंदी केली, आपल्याला चांगला महसूल मिळत असून सुद्धा तरी सुद्धा, आणि याच विषयावरती जसं ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या रकमेचा जी एस टी मिळतो, तर सरकारने अशा पद्धतीने आर आर पाटलांसारखी भूमिका घ्यावी, मोठा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर हार्ड कॉपी घेऊन पत्त्याचे खेळले जुगार, म्हणजे तुम्ही पत्ते खेळले जुगार खेळले म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, फिजिकली खेळलो तर तो गुन्हा होतं आणि ऑनलाईन तेच पत्ते खेळलं तर गुन्हा होत नाही. ही अजब दुनिया आहे. आणि म्हणून आम्ही 10 तारखेला महात्मा गांधीजीचा पुतळा आहे त्याच्यासमोर खुली जुगार खेळणार आहोत. खुला जुगार आम्ही तिथं खेळणार ऑनलाईन गेमिंगच्या विरोधात. आम्ही सगळ्याला तिथं आमंत्रित करतो, तुम्ही पण या जुगार खेळाले. कसं आहे, सरकारचा भाग आहे म्हणजे काही सहन करायचं असं नाही आहे. मै उतना गुलाम नाही हूँ. जे खरं आहे ते खरं, खोटं आहे ते खोटं. बच्चूकडून आयुष्यात हे जपलं म्हणून बच्चूकडू आहे, तो फक्त आमदार नाही आहे. आणि म्हणून जिथं जिथं सरकार चुकत असेल तिथे तिथं ठेसण्याचं काम आम्ही नक्की करू. आम्हाला कोणाचं भय नाही आहे आणि भिनार पण नाही आहे आयुष्यात कोणाला. तुम्हाला भिऊ, बाकीचे कोणाला भ्यायची गरज नाही. काय होतं आहे, हा अवेळी पाऊस आणि नाही पाहिजे तेव्हा पाऊस. सगळं जुगार, सगळा खेळ निसर्गावर आणि निसर्गातून सुटला तर मग सरकारवर. तुम्ही सांगा, दुधाले 5 रुपये भाव वाढून दिले आणि केंद्र सरकारनं 10 टन भुकटी आयात केली. एवढे मूर्ख कुठे हिंदुस्थानात सापडन का? एवढे मूर्ख असतं का? म्हणजे इकडे 5 रुपये द्यायचे भाव वाढले म्हणून, भुकटी आणायची भाव कमी व्हायचे म्हणून, आणि दुसऱ्या इकडे अशाच पद्धतीचा गेम सुरू आहे. तुम्ही सांगा, 2021ला सोयाबीनवर 35% आयात शुल्क वापरलं होतं आणि 35% आयात शुल्क लावल्यामुळं काय झालं का, बाहेरचं जे तेल आहे पॉमतेल ते आलं नाही आणि सोयाबीनचे भाव मे महिन्यात 2021मध्ये 10,000 होते. आजच्या मे महिन्यामध्ये सोयाबीनचे भाव 4,000 आहे. 21 ते 24 जर प्रवास पाहिला तर 21 भाव जास्त होते आणि 24 भाव कमी आहे. म्हणून सरकार शेतकऱ्याला कधी चांगल्या नजरेतून पाहत नाही, पाहणार पण नाही, कारण आमच्या हाती त्यांनी भगवा निळा हिरवा झेंडा दिला आहे आणि तुम्हाला तेच दाखवायचं आहे. तुम्हाला ते दाखवण्यात मजा आहे वाटते, हिरवा मोठा का भगवा मोठा का निळा मोठा. आणि इथे निवडणुका जेथपर्यंत जाती धर्मावर आधारित होईल तोपर्यंत काही खरं सामान्य माणसाचं नाही. तुमचं कॅमेऱ्यावाल्याचं तर कधीच खरं नाही आहे, जे जे कॅमेरा घेऊन उभे असन ते. आणि मग तुमच्यासारखीच ह्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे. तुम्ही थोडेसे चांगल्या वातावरणात राहतात म्हणून तुमच्या आत्महत्येपर्यंत वेळ जात नाही, त्याला चारही इकडे सगळं डुबलेलं दिसतं म्हणून तो आत्महत्या करतो. का असं का नाही होऊ शकत, तुम्ही सांगा, काही होऊ शकते. द्या तो काय पंतप्रधान ते देवगौडा झाले होते ना 8 खासदारावर, आमचे 2 आहे. आम्ही जेव्हा 10 घेऊन येऊ, नाही मुख्यमंत्री झाला तरी आम्ही म्हणन तसा मुख्यमंत्री करेल, हे मात्र नक्की आहे.
नाही नाही दखल घेतली काल सीएम साहेबांनी, ते 1 कोटी 3 लाखाची तफावत आहे ते सांगितलं त्यांनी काल. आम्ही त्या काय म्हणते सेवा आम्ही कायद्याचं पण किती दिवस फाईल या प्रशासनाला कुठं होत आहे. एका माणसावर कारवाई नाही आहे, महाराष्ट्रातल्या एका अधिकाऱ्यावर सेवा आम्ही कायद्यानुसार कारवाई नाही. फाईल 7 दिवसाच्या आत वरते राहिली तर शिस्तभंग होते असं कुठं आठवते का? 7 दिवसाच्या आत फाईल काढतं? 6 मंत्रालय चांगले करा लागते मजले मंत्रालयातले, पुरा महाराष्ट्र एका दिवशी तालावर येतं. पण इथंच बिघाड आहे, इंजनमध्येच प्रॉब्लेम आहे. आता बस करा ना बिबा. हा हा हो, आम्ही आता 15 ते 20 तयारी आहे वाळण ते, कारण हे तिघं एकत्र होणार, त्यांच्याकडून एकच उमेदवार येणार आणि ज्याचं कुठं जमलं नाही तो बच्चू कुडकडे येणार. स्वतंत्र अरे गोपनीय आहे, भंग करतो ह्या मतदानाचा भंग करू नये असं विचारता येत नाही, गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसरं पाहायचं तर विधानसभा देखील जवळ आहे, यंदा आम्ही आता 9 ऑगस्टले आमचा संभाजीनगरले मोठं संमेलन आहे, 9 ऑगस्टला आम्ही 1 ते 1.5 लाख लोक घेऊन मोर्चा काढणार आहोत तिथल्या विभागीय कार्यालयावर आणि तिथून आम्ही विधानसभेची वाटचाल सुरू करणार. त्या आलेला वेळ समजन ते आमच्यासोबत राहीन का आम्ही त्यांच्यासोबत राहू ते ठरवू आपण. हां बोला काय का? हात्रस मध्ये एका बाबाने प्रवचन ठेवलेलं होतं, त्या बाबाच्या प्रवचनामध्ये चेंगरा चेंगरी झाली आणि जवळपास 121 जणांचा मृत्यू झाला. पण जाव काय लिहिस इतकी गर्दी करून, लोकांना पण काही समजलं पाहिजे ना. आणि मैं क्या बोलता हूँ कि लोगों ने भी इतनी भीड़ नहीं करना चाहिए, अगर भीड़ होती है तो प्रशासन क्या किया, उन पर कार्रवाई होना चाहिए. इतने लोग अगर वहाँ मर गए हैं तो फिर प्रशासन ने क्या किया, वहाँ का SP हो या वहाँ का कलेक्टर हो उसको निलंबन होना चाहिए उसका तुरंत. नहीं, सरकार के बजाय हमारा प्रशासन बहुत उसको बोलते कमजोर है, उन्हें इन कामों से फुर्सत ही नहीं है. जिस फाइल के साथ गांधी जी आते हैं वही फाइल आगे जाती है, नहीं तो फिर भगत सिंह गिरी करना पड़ता है. इसका जो प्रशासकीय जो कामकाज है वो अच्छी तरह, 3.5 लाख करोड़ खर्चे करते हैं हम बजट से, फिर उसके मुबदला में हमको क्या मिलता है आम लोगों को, ये बहुत इसका थोड़ा संशोधन करने की जरूरत है. बच्चू हाच विषय आहे की त्या हात्रस मध्ये ज्या प्रकारे तो बाबाचा कांड झाला चेंगरा चेंगरीचा त्यावरती गुन्हा दाखल झालाय, परंतु अशीच एक घटना जी पण माझं म्हणणं झालेली होती खारघर मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आलेले होते त्यावेळेस देखील काही लोकांचे मृत्यू झालेले होते त्या सगळ्या दुर्घटनेत, अजूनपर्यंत त्या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही असा दुजा भाव होऊ नये. हे असं जर होत राहिलं तर उद्या निवड राजकारण जर पाहिलं जात असन, पक्ष सत्ता कोणाचा माणूस आहे, तर कायदा नावाची शिल्लक राहणार नाही जागा. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.